नमस्कार मित्रांनो, मी राजू सातळिया, तुम्ही बघत आहात भूमिगान चॅनल. मित्रांनो, आज आपण एक जो आपला मनात प्रश्न असतो की 99 वर्षाचा करार म्हणजे काय असते, कशावर तो 99 वर्षाचा करार असतो, कोणत्या प्रकारे लागतो, त्याची सगळी सविस्तर आपण माहिती घेणार आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे समजावणार आहे की नक्की जमीन विकत घेण्यानंतर 99 वर्षाचा करार लागतो की 99 वर्षाचा करार हा वेगळा असतो, त्याची मी सगळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सगळी समजावणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल आणि तुमचे काही प्रश्न असतील ते पण निघून जातील आणि तुम्हाला पूर्णपणे माहिती पडून जाईल की 99 वर्षाचा करार म्हणजे नक्की काय असतं. तर चला, उशीर न करता आपण सुरू करूया. मित्रांनो, जमीन विकत घेणाऱ्यासाठी 99 वर्षाचा करार काय असतो असा आपला प्रश्न आहे, परंतु आपल्या प्रश्नाची थोडी विसंगत आहे. मुळात जमीन विकत घेणे ही वेगळी प्रक्रिया आहे आणि 99 वर्षाचा करार ही वेगळी प्रक्रिया आहे. म्हणजेच असं की 99 वर्षाचा करार एखादी जमीन, जागा, इमारत किंवा ही आपण तितक्या कालाकरिता भाड्याने घेत, याला इंग्रजीमध्ये लीज फीड असे म्हणतात आणि मराठीमध्ये भाडेपट्टा, भाडे करार, पट्टा लेख असे म्हणतात. या कराराअंतर्गत तुम्हास जी जागा, वास्तू, इमारत तेवढ्याच काळकरिता अटी शर्तीने भाड्याने वापरण्यास मिळते. म्हणजे तुम्ही त्या विषयांकित मालमत्तेचे निर्धारित तेवढ्याच कालाकरिता भाडे करू पट्टेदार असतात. सदर कराराचा कार्यकाळ संपुष्टात अथवा तो काळ पूर्ण झाल्यावर ती मालमत्ता परत मालमत्तेदार, जागा, जमीन, इमारतीचे कायदेशीर मालक जो असतो त्याच्या नावावर ती परत होऊन जाते, त्याच्या मालकीत परत ती मिळून जाते. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघतात पण 20% लोक अजून सबस्क्राईब करून 20% लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि 80% लोकांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही. तर फटाफट तुम्ही जे खाली लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याला दाबून ठेवा आणि साईडचं बेल आयकन आहे त्याला पण दाबून ठेवा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर तेवढ्याच करार नमून कालावधीसाठी करू शकता असे आणि तीच जागा तुम्ही खरेदी करणे संपूर्ण स्वामित्व प्राप्त होण्यासाठी करण्यासाठी ज्या कायदेशीर प्रक्रियेस खरेदी खत, खरेदी दस्त असे संबोधतात. म्हणजे जी आपण कायदेशीर जमीन विकत घेतो त्याला खरेदी खत किंवा खरेदी दस्त असे म्हणतात आणि जे आपण भाड्याने घेतो 99 वर्षाच्या करारासाठी त्याला भाडेपट्टा किंवा भाडे करार असे म्हणतात. या दोन्ही प्रक्रिया सरकारच्या, शासनाच्या मान्य दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदीकृत करण्यात येतात. सदर दोन्ही प्रक्रियेसाठी शासकीय शुल्क आकारले जातात व दोन्ही प्रक्रियेतील शासकीय रक्कम जी वेगवेगळी असते सदर कार्यालयात ते निव्वळ दोन व्यक्तीमधील करार दस्त नोंदणीकृत करण्यात शासकीय सरकारी ठिकाणी असतात. तर मित्रांनो, तुम्हाला नक्की समजलं असेल की नक्की 99 वर्षाचा करार कशासाठी लावला जातो आणि जी जमीन विकत घेतात त्याला करार असतो की नाही, ते पण तुमचे जे प्रश्न असतील ते तुमचे आता सॉल्व नक्कीच झाले असतील. तर फटाफट व्हिडिओला लाईक करा आणि साईडचं बेल आयकन, सबस्क्राईबचं बटन आहे त्याला तुम्ही दाबून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर अजून त्या याची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल की 99 वर्षाचा कराराबद्दल अजून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जर बघायची असेल तर खाली कॉमेंटमध्ये लिहा की आम्हाला अजून याची डिटेलमध्ये माहिती द्या, तर मी नक्कीच पूर्ण व्हिडिओ हा ह्याचा बनवेल आणि तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला देईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.